मी डॉक्टर अहमद कार्ती कार्ती हॉस्पिटल मध्ये कंसल्टिंग गायनेकोलॉजिस्ट एंड सोनोलॉजिस्ट आहे. इथे सर्व प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. कैलासवासी विष्णुपंत तात्या कोटे यांच्या 86व्या जयंतीनिमित्त अन्नदान वाटप. याबाबत अधिक माहिती अशी की कैलासवासीय विष्णुपंत तात्या कोटे यांच्या 86व्या जयंतीनिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप कार्यक्रम दिनांक 9 ऑगस्ट रोजी चंद्रभाग येलगुलवार प्रशाला येथे करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना अन्नदान व खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक तौफिक शेख उर्फ पैलवान यांची होते. सदरचे कार्यक्रम हे श्री गणेश हनुमान तरुण मंडळातर्फे करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. आदरस्थानांचे मार्गदर्शक विष्णुपंतजी तात्यासाहेब कोटे यांच्या 86व्या जयंतीनिमित्त आज आमचे मित्र राहुल मेत्रे शेवाळे यांचे सर्व सहकारी व श्री गणेश हनुमान भक्त तरुण मंडळाच्या वतीने आज या मुकबधिर शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना मुलांना जेवणाची व्यवस्था केली. ही चांगली गोष्ट आहे. हे आमच्या सर्व सहकार्याने एक पुण्याचं काम केलेलं आहे व तात्यासाहेबांची जी आठवण आहे त्यांनी पुन्हा आमच्या समोर आणून दिलेली आहे. तात्यासाहेबांचं जे काम होतं ते सर्व सोलापूर शहर जिल्ह्याला महाराष्ट्राला माहीत होतं. आदरणीय तात्यासाहेब कोटे शिंदेसाहेबांचे खास निकटवर्ती होते, त्यांचे सहकारी होते. तात्यासाहेब कोटे सर्व महापालिका सर्व खासदार ज्या जे मतदारसंघ आहे सर्व आमदारचे मतदारसंघ आहे तात्यासाहेब कोटे ते सर्व बघत होते. तर आम्ही तात्याच्या हाताखाली आम्ही तयार झालेले कार्यकर्ते आहे. तर तात्यांचं जे नाव लौकिक तात्याने केलेलं आहे ते तारीफ काबिल आहे व आमच्या सर्व सहकाऱ्याकडून मित्राकडून आमची एक अपेक्षा आहे, एक विनंती आहे अल्ला चरणी भगवान चरणी की तात्याला जे स्वर्गमध्ये जागा मिळव त्याचं जे नाव आहे ते दिवसेंदिवस वर्षानुवर्ष ते कायम राहावं. आदरणीय महेशनराव कोटे देवेंद्र कोटे प्रथमेश कोटे हे तात्यांचे वारस आहे. त्यांनी महानगरपालिकेमध्ये शहरामध्ये प्रत्येक समाजामध्ये त्यांचं पण चांगलं काम आहे. ते काम असंच सतत चालू दे व तास वसूल ग्रुपच्या वतीने मी आमच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. असले आपण कार्यक्रम घेत जावा हे कार्यक्रम एक आठवणीचे कार्यक्रम असतात. तर आमच्या सर्वांचं सहकार्य आपल्याला आहे. पुन्हा एकदा तात्याला आमचे सर्वांच्या वतीने विनंती म्हणा की आमचे जे हे प्रेरणास्थान आहे ते आमचे आशीर्वाद त्यांच्या आशीर्वाद राहावा आमच्या पाठीशी माझं सांगून. तर आमच्या सर्व सहकार्याने एक चांगलं काम त्याच्या नावाखाली केलेलं आहे. त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. असं आपण चांगले कार्यक्रम करत राहावा. बस धन्यवाद. तात्यासाहेब स्वर्गीय तात्यासाहेब कोटे यांचं 86व्या जयंती निमित्त आज ममता मुखपदी शाळेत अन्नदानाचे निवेदन केलेले राघू शेवळगी व राहुल मेत्रे यांचं मी आभार मानतो व इथं प्रमुख उपस्थित म्हणून नगरसेवक तौफिक पैलवान साहेब इथं उपस्थित झाल्याबद्दल मी राघू आणि राहुलकडनं त्यांचा आभार मानतो. तात्यांनी खरंच ज्यांनी तात्यांना बघितलं त्यांचं खूपच अभिमान वाटतो असं तात्यांचं कार्य होतं हे माझ्यापेक्षा जास्त तौफिक पैलवानांना माहीत आहे. कारण साहेबांनी त्यांच्याजवळ खूप वेळ घालून त्यांना माहीत आहे की तात्यासाहेबांचं कार्य कसं होतं काय होतं. आणि आज त्याच तात्यासाहेब आपल्याला सोडून आता एक 7-8 वर्ष झालेलं आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या जयंतीनिमित्त मुखपदीर यांना छोटंसं एक अल्पव्यान म्हणून अन्नदान राहुल आणि राघू केल्याबद्दल मी त्यांचं बी आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला तौफिक पैलवान उपस्थित राहून खरंच आम्हाला ताकद आमचं शोभा वाढवल्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.